महिला भगिनींनी आपल्याला या ठिकाणी त्यांच्या वतीनं वटपौर्णिमेच्या निमित्तानं दोन वडाची चाळणी लावण्याविषयी सांगितलं होतं, सूचित केलं होतं. ही दोन वडाची झाडं आज आपण लावणार आहोत. ही वटपौर्णिमा हा सण वड उत्सव म्हणून साजरा करावा आणि त्या सणाला पतीनं पत्नीसाठी आणि पतीनं पतीसाठी अशा दोघांच्याही ऋणानुबंधाची आठवण राहावी म्हणून झाड लावावं. केवळ नुसत्या वडाला फेरे मारून आणि वडाकडून काहीतरी दीर्घायुष्य निरोगी आयुष्य फक्त मागून आपल्याला ते मिळणार नाही. त्याचं कारण असं आहे, दरवर्षी महिला जर वडाला प्रार्थना करत असतील तर आज जे घरोघरी एवढे पेशंट वाढलेले ते वाढले नसते. प्रत्येकजण निरोगी राहिला असता, परंतु तसं काही दिसत नाही. याचाच अर्थ, निसर्ग हा तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी परत करत नाही हे मात्र नक्की. आणि त्यासाठी आपण त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग ते करायचं आहे तर या ठिकाणी आपण त्याला, या निसर्गाला, या सणाच्या दिवशी जे सण आपल्याकडे आहेत ते खरं तर निसर्गपूरक सण आहेत आणि म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वड लावले पाहिजेत. आज त्यांची खरी गरज आहे. कारण हे जे डोंगर तुम्ही पाहत आहेत त्या डोंगरावरती एकही झाड दिसत नाही. पहा कसे एकदम चपटे डोंगर झालेत, वरून चप्पी केल्यासारखे. त्या डोंगरावरती अशी जर झाडं राहिली तर निश्चितच पाण्याची पातळी वाढेल, ऑक्सिजनची लेवल वाढेल आणि दुसरी गोष्ट पाऊस पाण्यासाठी योग्य वातावरण राहील. आणि हे सगळं जर सुव्यवस्थित राहिलं तर आपली माती, आपलं आरोग्य, आपलं पाणी हे शुद्ध राहील, चांगलं राहील आणि पुढील पिढ्यांसाठी ते निश्चितच आनंदाचे क्षण घेऊन येईल. म्हणून ही छोटीशी कृती या निमित्तानं आपण करणं आवश्यक आहे. खरं तर हे सण आपण निसर्गाला समर्पित करून समर्पित भावनेनं साजरे करायला हवेत. हाच खरा उत्सव आहे. आजचे आनंदाचे क्षण जर आपण पुढील पिढ्यांसाठी जपून ठेवले तरच पुढील पिढ्यांच्या आयुष्यामध्ये तो आनंद टिकून राहणार आहे. अन्यथा पुढच्या पिढ्यांचे भवितव्य निश्चितच धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. कारण आज जर बघितलं तर उष्णता वाढ असेल, वाढलेलं टेम्परेचर असेल हे त्याचं सूचक आहे. म्हणून आपण योग्य वेळी योग्य पावलं उचलणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपल्याला झळ तरी किती बसणार आहे, 100-150 रुपयाला रोप येतं. फार चांगलं रोप घेतलं तर 200-500 रुपयाला येतं. परंतु ही 200-500 रुपयाची इन्व्हेस्टमेंट पुढच्या पिढ्यांना हिनमोल ठरणार आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या शिवराय वन प्रकल्पामध्ये आपण दिलेलं प्रत्येक झाड इथं लावलं जातं, जोपासलं जातं, त्याचं संवर्धन केलं जातं. या ठिकाणी पाण्याची सुविधा नाही, तरी देखील आपण पावसाचं पाणी या टाक्यामध्ये भरून ठेवतो. समोर जे खड्डे खोदलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी जमा होतं. ते पा त्या ठिकाणी तुम्हाला पाणी साचलेलं दिसत, ते साचलेलं पाणी आपण या टाक्यामध्ये भरून ठेवतो आणि हेच पाणी उन्हाळ्यामध्ये आपल्या कामी येतं. आणि या पाण्यावरती एवढ्या कठीण परिस्थितीत या ठिकाणी आपण वृक्ष जगवलेले आहेत. आता हा प्रकल्प आपला 4 वर्षाचा झालेला आहे. याला सगळीकडून फेन्सिंग झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानंच हे काम हळूहळू एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. आपल्या छोट्या छोट्या कृतीतून पर्यावरणाचा फार मोठा उद्देश सफल होतो आहे. या निमित्तानं एवढंच पुन्हा एकदा आपल्याला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला झाड लावणं शक्य नसेल तर त्या झाडाची रक्कम संस्थेच्या नावानं पाठवून द्या. त्या रकमेतून या ठिकाणी अशी रोपं खरेदी केली जातील आणि ती लावली जातील. खरं पाहिलं तर आपण आव्हान केल्यापासून नर्सऱ्यामधली वडाची रोपं संपलेली आहेत, एवढा तुटवडा निर्माण झालेला आहे की आम्हाला ही छोटी रोपं प्राप्त झाली. अन्यथा 100 रुपयामध्ये कमीत कमी 2-2.5 फुटाचं रोप येतं, परंतु हे 1-1.5 फुटाचंच रोप आम्हाला प्राप्त झालं. याचाच अर्थ असा आहे की आपण केलेलं आव्हान, आपण केलेलं प्रबोधन ही लोकचळवळ झालेली आहे आणि लोकजागर या निमित्तानं होतो आहे. म्हणजे प्रत्येक महिला या निमित्तानं वडाचे रोप खरेदी करीत आहेत आणि ते कुठं ना कुठं लावित असणारच आहेत. या पृथ्वीवर, या राज्यामध्ये, या देशामध्ये कुठे का होईना झाडं लागणं आवश्यक आहे. कारण एकाच ठिकाणी लावून हे काम होणार नाही. या जगाच्या पाठीवर, या पृथ्वीच्या पाठीवर कुठे का होईना झाडं जगली पाहिजेत.
हाच यामागचा उद्देश आहे. धन्यवाद.